तुमचं सरसकट सगळा माल 80 रुपयाने दिला तरी द्यायची तयारी आहे, आणि तुम्ही जर इथं गोटीच तुमची 90 रुपयाने जात असेल तर तुम्ही काय कारण 80 रुपयाने त्या व्यापाऱ्याला माल द्यायचा? तुमचा एव्हरेज जर मला सांगा, तुमचा गोटी 90 रुपये गेली, वरती काय गेला? वरती 145 गेला. बरोबर, तुमचं फार 145 रुपये एवढं बसलं, 120 रुपये एवढं बसलं, 120 रुपये 80 ते 120 चाळीवर तुमचा फायदा झाला. जागेवर दिला असता त्यातमध्ये सेक्शन गेला असता तुमच्या हातात 65-70 रुपये पडला असता. बरोबर, आज तुम्ही तुमच्या मनात सांगताय की शेजारच्या मला 80 रुपये जागे द्यायची तयारी आहे, मला असं वाटतं की मी तुम्हाला काय घेऊन येऊ नये. बरोबर, आणि मार्केट लावून मी 5000 रुपये त्यांना. मार्केटमध्ये नक्कीच पैसे जास्त होतात, आणि आपल्या मार्केटला मला हा अनुभव आहे की गेली 3-4 वर्ष मी स्वतः माल केळीचं उदरी डायमंडलाच टाकतोय, पण एक अनुभव असा आहे की प्रत्येक वेळेला मार्केट हे जे आहे ते कमीत कमी माझा 20 ते 30 रुपये किलो पाठीमागे फायदा झाला. बरोबर, समजा माल किती निघू शकतो अंदाजे? माल साधारण 6 लाख रुपयाचा निघेल. 6 लाख, किती 3-4-5-6-7 टन माल निघेल? हो बरोबर, 6-7 टन माल तुझं 2 लाख वाढणार आहे. पाशात द्या, 500 रुपये गॅरंटी पकडलं, 2 लाख रुपये खर्च तुमच्याकडे, पुढचा खर्च तुमचा जो आहे होणारा तो तुमचा खर्च इकडा. बरोबर, हराळ हरिभाऊ पोपट, मी तुमचं दायावरीच काढलेले. जर तुम्ही जागेवरती दिला असता तर तो 120 रुपये. आज तुमचं एव्हरेज सरसकट 141 बसले, बदलारी खरडस एव्हरेज बसले. जर चांगलं आपण गुटी सोडून एव्हरेज पकडलं, समजा गुटी सोडून, तर 186 बसले. काल 177 बस होता, 186 बसले, म्हणजे 40-50 रुपये किलो वाढ झाली. बरोबर, तुमचं आज जवळपास 110 1,16,000 रुपये आज तुमची एका गाडीला वाढलेलं. बरोबर, तर तुमचं आज काय अनुभव आहे? जसं त्याची जागा जात त्यांना काय सांगता तुम्ही? जागेवर तर मला कोणी द्यायला नाही पाहिजे शक्यतो. तर मी काय केलं पाहिजे? सगळं मार्केटला माल नाही पाहिजे. माझं असं मत आहे, जे नवीन शेतकरी आहेत, स्पष्ट सांगतो आम्ही, जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी मोकळं फिरायला मार्केटला आलं पाहिजे. जे नवीन शेतकरी ते पुण्याकडे आलेच नाहीत, मार्केटला ज्यावेळेस फिरायला येतात त्यावेळेस तुम्हाला जागेवरती कसं मागितलं आहे? मार्केटला आल्यानंतर तुम्हाला सरसकट निघत होता, आपण कापूस खरडा साईडला काढतोय, जागेवर तुमचा खरडा बी साईडला निघाल, बदला साईडला निघाल, आणि तुला थ्रेस सोलायला लागवला तो पण साईडला निघाल. अरे आता पाऊस चालू आहे, बऱ्यापैकी सगळंच मला लागेल, जर 60% मला लागेल, 30% मला चांगला आहे, 10% मला हलका आहे, 100% लक्षात ठेवा. त्यामुळे आता सुद्धा खालकी माल सुद्धा डिमांड चांगली वाढलेली आहे, आणि आता मला तुमचं नाव सांगा, पलटवून घ्या ना, जाऊ सांगा संजय अप्पाजी नावे. तुमचा काय अनुभव आहे? अनुभव म्हणजे मी ते रोज बघते ना मोबाईल वर, तेच त्याच्यामुळे ते मग आलो नव्हतं, दोनदा आलो फक्त, माल लावला होता गेल्या वर्षी, ते गेल्या वर्षी पासून बघते. बरं, मग ते आता म्हणलं प्रत्यक्ष जाऊन बघितलं तो अंदा, मागच्या वेळेस जातो नव्हता. बरोबर, तुम्हाला जागेवरती दिला असता आणि मार्केटमध्ये काय फरक वाटला? आमचं एक जणांना दिला 70 रुपयाने जागेवर, आणि 2 दिवसात मार्केट वाढलं, काय ते तोडून नेले काय? तारा शेट्टी मध्ये आवाजून सांगतात मी माल फिरवून करा थांबा, आणि 2 दिवसाचं 50 रुपये किलो वाढत होत असेल, आज 1000 रुपये किलो वाढले. हो वाढले, तर लक्षात तेव्हा तुम्ही युट्यूब चॅनल पाहून तुमचा फायदा किती रुपये? युट्यूब चॅनल पाहता का? तुम्ही चांगले काढायचं ते महत्वाचं, तुम्ही ती मुद्दा नाही पाहिजे शेतकऱ्यांना, लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना, फायदा त्याच्यातच आहे 100%. त्याचं बोलते मोठ्या शेटनी जे युट्यूब चॅनलला सांगितलं की तुम्ही 1 ऑगस्टच्या नंतर रेट वाढतील, मी 15 दिवस माल तोडायचं थांबवला आणि माझा कमीत कमी 30 रुपये फायदा झाला किलो. बघा, 30 रुपये किलो फायदा झाला. जी माहिती देतात मार्केटची ती माहिती अगदी योग्य असते, माझा तर 100% पाहताय. त्यामुळे तुम्हाला एक फायदा होतो. ज्ञानेश्वर बाळासाहेब पडतरे, सिरजगाव काटा. पण आम्हाला 110 रुपयाने मागितलं होता माल, पण मांडवगांचा एक व्यापारी आला आणि त्याने सांगितलं की खरी टिपका घेणार नाही, त्याने सांगितलं की आम्ही क्लीन सगळा माल घेऊ. आणि मग इथं आल्यानंतर आज माझा गोटी गेली 83 ने, वरचं गेलं 110 रुपयाने, त्याच्यावर 125 रुपयाने गेलं, 120 रुपयाने गेलंय. आणि प्रत्येक मालाला टिके जवळजवळ ते 20% फक्त निघाला असता क्लीन, साईडला काढला असता. म्हणजे हे कुठेतरी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम जागेवरती होतं. त्यामुळे मी शेतकरी बांधवांना विनंती आहे, जागेवरती आपण देण्यात बळी पडू नका. मार्केटला मोकळं फिरायला जे नवीन आहेत ते जुन्यांना सांगायची गरज नाही, जुने शेतकरी बागेत व्यापारच फिरत नाही. आता मला वाटतं ह्यांचे शेतकरी असतात, मला वाटतं डॉक्टर कोणच माल असतो. हा, तुमचा आज माल आहे समजा. ही व्यक्ती अशी की शेतकऱ्यांसाठी काही वाली गाडीवाले, त्यांच्यावर एवढा विश्वास आहे, शेतकऱ्यांसाठी तळमळ आहे, असे माझे मोजके गाडीवाले आहेत ना,
ते शेतकऱ्यांची काळजी आवर्जून करतात. मग तुमचं नाव सांगा. प्रकाश भगवंतराव. किती कमी शे मिळते इथं? अर्धा बिस्किटचा चहा पुढा. इथं आपण शेतकऱ्याची सेवा करायला बसलो. मी उलट सांगतो शेतकऱ्यांना की उलट गाड्याला लावून सांगू नका. दोन पाच रुपये वाढण्याचं वाढून द्या. त्यांना फायदा झाला पाहिजे. उगाच कमिशनला जर बळी पडले तर आपलं कुठं नुकसान होण्याचं ध्येय होऊ शकतं. त्यामुळे गाड्याला पण तुम्ही नाराज करू नका. यांचं नक्कीच मत असतं की तू पुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला चांगले रेट मिळतील. घाबरून जायचं काहीच कारण नाही. पाऊस जरी असेल तर माल जरी तोडला तर तू फक्त असा ह्याला ठेवा, जाकून ठेवा. नंतर थोडा सुटल्यानंतर मग तुम्हाला बरं पडत. लक्षात एवढं जनता सांगू इच्छितो. धन्यवाद.